आवाज लोकशाहीचा या भागात आपण आज पाहणार आहोत जळगावमधील नागरिकांच्या समस्या आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे जळगाव मंडळ अंतर्गत महावितरणमध्ये काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कामगारांना गेल्या एक वर्षापासून कामावरून कमी करण्यात आले आहे त्यामुळे कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची पाळी आली आहे शैक्षणिक अर्हतेचे कारण देऊन कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले असून मात्र शैक्षणिक पात्रता कमी असलेल्या कामगारांना तीन वर्षाचा शिक्षणाचा कालावधी देऊन कामावर रुजू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असतानाही अद्याप मात्र महावितरणकडून कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करण्यात आलेले नाही त्यामुळे कंत्राटी कामगारांनी महावितरण विभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे पुणे जिल्हाभरामध्ये एकशे सोळा मुलं या कागदपत्राच्या शिक्षणाच्या आरातीने कमी केलेले तरी पण लवकरात लवकर प्रशासनाने कंत्राटी कामगारांना रो रोजगार द्यावा व न्याय द्यावा महावितरणने आम्ही करोना काळामध्ये स परमाण लोकांच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून आम्ही त्या ठिकाणी कामे केली परंतु त्यांनी त्याचा कुठलाही आमच्यावर विचार केला नाही आणि शैशनिकार त्याच्या नावाखाली आय टी एन आम्हाला त्या ठिकाणी कमी करण्यात आलं गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही महावितरणला सेवा देत आहोत कंत्राटी म्हणून पण त्यांनी आमचा रोजगारी आमची हिसकवून आम्हाला बेरोजगार केलेले आमच्या घराला आम्हाला खूप त्रास होत आहे कारण की आजही त्यांना शासनाला पत्र देऊनसुद्धा आम्हाला घेतलेलं नाही आहे मी कोरोना काळातसुद्धा ही जी सेवा दिली त्यावेळेस आमच्याकडे कागदपत्र नव्हते मग त्यावेळेस त्यांनी हा का विचार केला के नाही की यांना का कमी करण्यात यावा त्यावेळेस पण त्यावेळेस त्यांनी फक्त संधी साधून आम्हाला आज रोजी कमी करण्यात आलेलं आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा परिवार आज उघड्यावर पडलेला आहे आम्ही कोरोना काळात काम केलं अक्षरशः आता आमच्यावर उपासमारीची पायी आलेली आहे कुटुंब निर्धास्त याच्यात आहे आणि घरात करणाऱ्या कोणी आमच्यावर पूर्ण कुटुंबावर अतिशय उपासमारीची पाय पायी आलेली तर शासनाने आणि कंट्रादारांनी मजुरी न करता आम्हाला त्वरित कामावर घ्यावं आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करत असताना आम्ही करोना काळामध्ये सुद्धा एवढी सेवा केली ते गेला पण तरी आमच्यावर काही विचार न करता या प्रशासनाने आम्हाला पंधरा नोव्हेंबर बावीसपासून शैक्षणिकार कारणास्तव आम्हाला कमी केले शासन हे वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या विद्युत सहाय्यक वगैरे भरत्या काढताय आणि आम्ही कंत्राटी कामगार कमीत काम हो, कमी चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षापासून काम करीत आहोत तरी आम्हाला मागच्या वर्षापासनं कामावरून कमी केलेलं आहे शासनाने ही थोडीशी दखल घ्यावी की कंत्राटी कामगाराला कायमस्वरूपी कामात सामील करून घ्यावं आमचं आय टी आय नसल्यामुळे आम्हाला आता सध्या एक वर्षापासून कामावरून कमी करण्यात आलं आहे आम सरकारने वरतून आदेश दिले की यांना तीन वर्षाचा कालावधी हो द्या शिक्षणासाठी आणि कामावर पण हजर करून घ्या तरीसुद्धा कंत्राटदाराने आम्हाला अजूनपर्यंत कामावर हजर करून घेतले नाही आहे त्यामुळे आमचा स दसरा दिवाळी सर्वांदरात गेली आहे वीस वर्षापासून काम करतो एम आता या वयाच्या अनुसार मला सर्व मुलांचं शिक्षण मुलीचं शिक्षणासाठी माझी बिकट परिस्थिती झालेली आहे अशामुळे माझं सर शासनाने मान्यता करावं मला लवकर रुजू कर एकीकडे राज्य सरकार विविध कंत्राटी भरती पद्धती राबवत असताना दुसरीकडे मात्र गेल्या अनेक वर्षापासून महावितरणच्या सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आल्याने कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे कामगारांनी महावितरण प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर याबाबत शासनाने लक्ष देऊन कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे मंगेश जोशी लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा